नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राऊत सर, संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ। ह्या ठिकाणी आपण अत्यंत महत्त्वाची मोठी आणि आनंदाची बातमी बघणार आहोत। ती बातमी म्हणजे मुख्यमंत्री फेलोशिप योजना आणि ती कोणाला मिळणार आहे, काय पात्रता आहे। 75,000 रुपये प्रतिमाह तुम्हाला मिळणार आहे आणि त्याची काय प्रक्रिया आहे, काय प्रोसेस आहे, कोण पात्र आहे, ते सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर बघा, या ठिकाणी बघत असताना सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट वर मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम, फेलोंच्या निवडीचे निकष, अटी व शर्ती आणि कार्यक्रमांच्या अंमलबजावणीबाबत महाराष्ट्र शासन नियोजन विभाग दिनांक 17 जानेवारी 2023 हे प्रपत्र आहे। बघा, संदर्भ काय आहे, सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक आणि दुसरं नियोजन विभाग शासन निर्णय क्रमांक। तर आता बघा या ठिकाणी काय म्हणताय, प्रस्तावना म्हणजे सरकारच्या कामांचा आढावा जाणून घेण्यासाठी। बघा, तो संदर्भ क्रमांक 1 आणि संदर्भ क्रमांक 2 काय म्हणते, शासन निर्णयानुसार मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम, नीट बघा, मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम संपुष्टात आणण्यात आला, परंतु मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम पुन्हा सुरू करण्याबाबत होत असलेली आग्रही मागणी लक्षात घेता सदर कार्यक्रम पुन्हा सुरू करण्याची तसेच फेलोंना भविष्यातील वाटचालीस उपयुक्त ठरेल या दृष्टीने सदर कार्यक्रमास शैक्षणिक कार्यक्रमाची जोड देण्यासाठी देशातील नामांकित शैक्षणिक संस्थांना सहभागी करून घेण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती म्हणते। तर याच्यानुसार शासन निर्णय काय झाला, बघा, मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम पुन्हा सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे। सदर कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी आणि त्या अनुषंगाने फेलोंच्या निवडीचे निकष, अटी, शर्ती निश्चित करण्याच्या दृष्टीने तसेच नामांकित शैक्षणिक संस्थांमार्फत राबवण्यात येणाऱ्या शैक्षणिक कार्यक्रमाची रूपरेषा ठरवण्याच्या दृष्टीने सदर शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे। मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमकरिता फेलोंच्या निवडीसंदर्भातील निकष, फेलोंच्या नियुक्ती संदर्भातील अटी व शर्ती तसेच शैक्षणिक संस्थांमार्फत राबवण्यात येणाऱ्या शैक्षणिक कार्यक्रमाची रूपरेषा व अंमलबजावणीबाबत खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी। तर आता कशी, बघा, तर हे बघा, निवडीचे निकष बघा, पहिल्यांदा तो भारताचा नागरिक असावा, महाराष्ट्राचा आदिवासी असावा, अर्जदारास महाराष्ट्राबद्दल ज्ञान असणे आवश्यक आहे, शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेतील काय सांगा पदवी पाहिजे आणि कमीत कमी 60% गुण आवश्यक असणं जरुरी आहे। पा आणि उच्चतम शैक्षणिक अर्हतेस प्राधान्य दिले जाईल। अनुभव, किमान 1 वर्षाचा पूर्णवेळ कामाचा अनुभव आवश्यक राहील, तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यासाठी त्यांच्या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून पूर्णवेळ इंटर्नशिप म्हणा, अप्रेंटिसशिप म्हणा, आर्टिकलशिपसह 1 वर्षाचा अनुभव आवश्यक राहील। पूर्णवेळ स्वयंरोजगार, स्वयंउद्योजकतेचा अनुभवही ग्राह्य धरण्यात येईल। अर्जदारास तसेच स्वयंघोषणापत्र सादर करावे लागेल। भाषा व संगणकाचे ज्ञान लिहिता वाचता येणे आवश्यक राहील। इंग्रजी व हिंदी भाषेचे पुरेसे ज्ञान आवश्यक राहील, तसेच संगणक हाताळणी इंटरनेटचे ज्ञान आवश्यक राहील। वयोमर्यादा बघा, इथे काय म्हणून सांगा, अंतिम दिनांकास किमान 21 वर्षे व कमाल 26 वर्षे असे वय असावे। लक्षात घ्या, म्हणजे काय म्हणून सांगा, 26 वर्षापेक्षा जास्त वय चालणार नाही, हा महत्त्वाचा मुद्दा। अर्ज करण्याची पद्धत अर्थ व सांख्यिकी संचालनालयाद्वारे विहित केलेल्या ऑनलाईन ॲप्लिकेशन सिस्टीमद्वारे उमेदवाराने अर्ज करायचा आहे। अर्जाकरिता आकारण्यात येणारे शुल्क 500 रुपये आहे। फेलोंची संख्या, सदर कार्यक्रमात फेलोंची संख्या 60,000 निश्चित करण्यात आली आहे, त्यापैकी महिलांना म्हणजे 33% राहील आणि महिला नाही मिळाल्यास पुरुषांना त्यामध्ये काय सांगा ॲड करून घे। फेलोंचा दर्जा नीट लक्षात बघा, फेलोंचा दर्जा कसा आहे, शासकीय सेवेतील गट अ अधिकाऱ्यांच्या म्हणजे तो क्लास 1 ऑफिसर राहील। नियुक्ती संदर्भातील कार्यवाही, फेलोंच्या निवडीसाठी जाहिरात देणे, अर्ज मागविणे, अर्जांची छाननी करणे, परीक्षा घेणे, उमेदवारांची निवड करणे, नियुक्ती देणे, तसेच सदर कार्यक्रम राबविण्याकरिता कंत्राटी तत्वावर मनुष्यबळ नियुक्ती, आवश्यकतेनुसार वेबसाईट वेबपेज तयार करणे व अद्ययावत ठेवणे, कार्यक्रमाचा प्रचार प्रसिद्धी व या कामासाठी आवश्यक संस्थांची नेमणूक इत्यादी बाबतची कार्यवाही अर्थ व सांख्यिकी संचालनालय मुंबई ह्यांच्यामार्फत पार पाडण्यात येईल। बघा, निवडीची कार्यपद्धती कशी आहे, फेलोशिपसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारास ऑनलाईन अर्ज करून ऑनलाईन परीक्षा शुल्क भरावे लागेल, त्याच्याकडे आधार कार्ड आणि ओळखपत्र असणे आवश्यक आहे। परीक्षा शुल्क भरणाऱ्या उमेदवारास ऑनलाईन वस्तुनिष्ठ चाचणी परीक्षा द्यावी लागेल। ऑनलाईन परीक्षा देण्याच्या कार्यपद्धती संचालनालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध राहील। त्या अटी व शर्तीचे उमेदवाराने पालन करणे काय म्हणून सांगा गरजेचं आहे। आणि लक्षात घ्या, इथे हे महाराष्ट्राचं काय म्हणून सांगा संकेतस्थळ आहे। आणि त्याच्यानंतर बघा, देशातील प्रमुख शहरे आणि राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल, तथापि प्राप्त अर्जांची संख्या विचारात घेता उमेदवारास उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या परीक्षा केंद्राबाबत म्हणजे सांख्यिकी व संचालनालयाचा निर्णय अंतिम राहील। मित्रांनो, या पेज व्यतिरिक्त आपल्याकडे काय म्हणून सांगा जवळजवळ म्हणजे 5-6 पेज याचे आणखी आहे। ज्या विद्यार्थ्यांना या जाहिरातीमध्ये इंटरेस्ट आहे त्यांनी कृपया
हा माझा पुढे काय सांगा नंबर आहे, तर हा नंबर बघा या ठिकाणी 9657779495 ह्याच्यावर तुमचा नाव व पत्ता पाठवा। हे आपलं शैक्षणिक यूट्यूब चॅनल आहे, या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर संपूर्ण स्पर्धा परीक्षा जे क्लासेस मोफत घेतले जातात त्यामध्ये MPSC UPSC संपूर्ण ग्रुप BCD आणि संपूर्ण भरती यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपण फ्री क्लासेस घेत असतो। बॅचेस कशा जॉईन करायच्या, आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा। आणि जर पूर्वीचे समजा झालेले पेपर, सराव पेपर, नोट्स, पुस्तकांचे PDF तुम्हाला पाहिजे असेल तर 9657779495 या नंबरवर तुमचा नाव पत्ता पाठवा। आणि ही जी PDF आहे ही जरी मिळवायची असेल ही सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकलेली आहे, त्याच्यामुळे ज्यांना ही संपूर्ण PDF आणि पूर्ण जाहिरात जर वाचायची असेल तर या 9657779495 या नंबरवर तुमचे नाव आणि पत्ता पाठवा। व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर क्लिक करा आणि व्हिडिओ शेअर नक्की करा। थँक्यू सो मच।